रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज उदय सामंत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा दावा उदय सामंत यांनी केला. लोकशाहीचा उत्सव आज पूर्ण देशभरामध्ये साजरा होतोय आणि देशाचा एक नागरिक म्हणून मी देखील मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येकानं दिवसभरामध्ये जास्तीत जास्त मतदान हे केलं पाहिजे, कारण शेवटी देशाचं नेतृत्व कोणी करावं ही ठरवणारी ही आजची निवडणूक आहे, तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आहे. आणि मला खात्री आहे की जास्तीत जास्त मतदान तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होईल याची पूर्ण खात्री आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची असते, त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याला अपवाद आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्यातनं देखील योग्य तो निर्णय लागेल, आमच्या मनातला निर्णय लागेल, महायुतीचा उमेदवार निवडून. मला असं वाटतं की 60% जास्त मतदान पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये होईल. 9 नंतरच मतदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि ज्या मतदान केंद्रावर मी मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मतदान करतोय त्याच माझ्या पालीगावातल्या मतदान केंद्रावर आज मतदान केलेलं आहे. ओव्हरऑल 60% पुढे मतदान होईल याची खात्री.